तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आणि त्यानंतर आता भाजपवर आरोप करत फडणवीसांना टोला लगावलाय. संजय राऊत यांनी म्हटलं अपक्ष आमदारांच्या बाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, यामध्ये कोणताही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातात जर 2 दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील असं राऊत म्हणाले. काही करण्याचा प्रश्न नाही, आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, याच्यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, अजिबात प्रश्न नाही आहे. आम्ही काय बोलतो आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील. महाराष्ट्रातसुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून रात्रीच्या अंधारामध्ये इकडले नेते काय करत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. गृहखात्यात तिकडला कसे फोन जात होते, गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते, कोणाचं मत बाद करायचं याच्यावरती कशी चर्चा सुरू होती, यंत्रणा आमच्याकडे आहेत. फक्त ईडी नाही, जर ईडी आमच्याकडे दिलं 48 तास तर मी सांगितलं ना भाजपसुद्धा आम्हाला मतदान करेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.